माझ्या सोलापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचं समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी दिनांक 1/8/23 रोजी मंगळवारी त्यांनी पोलीस प्रशासनाला परवानगी मागितली होती. अध्यक्ष महोदय, परवानगी मागितली असताना परवानगी नाकारली, पण 2 तारखेला पुन्हा एकदा 4 वाजता हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्या माझ्या मतदारसंघातील एसटी स्टँड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुन्हा एकदा जमले. पोलिसांनी त्यांना 20-25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना फौजाल चौडी या पोलीस स्टेशनला घेऊन गेलं. आणि आपल्या कार्यकर्त्यांना ताब्यात का घेतलं आहे, आम्हाला त्यांना भेटू द्या, असं काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांना भेटायला तिथं गेले असताना तिथले त्या पोलीस चौकीतील PI विकास देशमुख व इतर पोलिसांनी त्यांच्याशी थोडं हुज्जत झालं. अध्यक्ष महोदय, कुठलाही कार्यकर्ता तिथं कुठलाही अनुचित प्रकार न केला असतानाही त्या विकास देशमुख PI त्यांना आणि पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार केलं. त्या लाठीमारमध्ये 2-3 कार्यकर्त्यांचे डोके फुटले, अनेकाला मारहाण झालं. तिथं भारतीय जनता पक्षाचा नगरसेवकांचं कॉलर धरून त्याचं शर्ट फाडण्यात आलं, त्यालाही मारहाण करण्यात आलं. मी आदरणीय गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत, त्यांना विनंती करतो, असं मुजोर अधिकारी ज्यांनी आपल्या काही चूक नसताना कार्यकर्त्यावर लाठीमार केलं आणि त्यांना अमानुषपणे त्यांना मारहाण केलं, त्यांच्यावर चौकशी करून त्याच्यावर कार्यकर्त्या कारवाई करावी असं मी त्यांना विनंती करतो. संजय कुटे साहेब. विजय मालक देशमुख कधीही या ठिकाणी चुकीचे मुद्दे मांडत नाहीत. एक अतिशय शांत आणि संयमी अशा प्रकारचं त्यांचं नेहमी नेतृत्व राहिलं, त्यामुळे त्यांनी मांडलंय ते सत्य समजून तात्काळ चौकशी केली जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल. कुठे सर?